subscribe now and press the bell icon. Never miss an update. आजच्या युवा पिढीने समाज प्रबोधनासाठी व बळकटीकरणासाठी वाढत्या सोशल मीडियाचा वापर करावा असे म्हणत भुसावळ शहरात कोळी राष्ट्रसंघाची बैठक पार पडली. कोळी राष्ट्रसंघाचे जळगाव जिल्हा संघटक मोहन सोनोने यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या बैठकीमध्ये समाज बांधवांना जागृत करत समाज संघटनीकरणासाठी चर्चा करण्यात आली. या बैठकी प्रसंगी सर्वप्रथम कोळी समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवर आणि समाज बांधवांच्या हस्ते पूजन करून वंदन करत बैठकीस सुरुवात करण्यात आली. कोळी राष्ट्रसंघाची भुसावळ तालुका स्तरावरील ही तिसरी बैठक आज भुसावळ शहरात पार पडली. कोळी राष्ट्रसंघाच्या वतीने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यभरामध्ये कोळी समाज एकत्रीकरणाची ही संपर्क मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने भुसावळ शहर आणि तालुका परिसरातील समाज बांधवांना एका छताखाली आणण्याचे काम कोळी राष्ट्रसंघाचे जोमाने सुरू झाले आहे. या बैठकीत समस्त कोळी समाजावरती होणारे अन्याय, आदिवासी विभागात गावागावात असणाऱ्या गैरसोयी, शासनाने आदिवासी भागासाठी राबविलेल्या योजना समाजापर्यंत न पोहोचणे, जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र न मिळणे यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरती चर्चा करत समाजाला जागृत करण्यासाठी कोळी राष्ट्रसंघाची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी प्रसंगी उपस्थित कोळी राष्ट्रसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाला युवा पिढीला संबोधन करत वाढत्या सोशल मीडियाचा समाज बळकटीकरणासाठी, एकत्रीकरणासाठी आणि समाज प्रबोधनासाठी आजच्या तरुणाईने वापर करावा असे मार्गदर्शन केले, जेणेकरून जास्तीत जास्त समाज एका छताखाली येईल आणि आपल्यावरील अन्यायाला एकजुटीने वाचा फोडेल आणि समाजचे सर्व प्रश्न मार्गी लागतील अशा प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केल्या. या बैठकीस कोळी राष्ट्रसंघाचे भुसावळ तालुका अध्यक्ष रणजित तायडे, तालुका उपाध्यक्ष विजय मोरे, तालुका सचिव आकाश सपकाळे, यावल तालुका अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील साळुंके, समाजसेवक विजय कोळी यांसह मोठ्या संख्येने भुसावळ शहर आणि तालुक्यातील कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती. कोळी राष्ट्रसंघाच्या वतीने भुसावळ तालुक्यातील जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही प्रत्येक गावातील व्यक्तींना एकत्रित करण्यावरती भर दिला आणि कशा पद्धतीने आपलं संघटन मजबूत होईल यावरती चर्चा घेण्यात आली. आणि माझा सर्व जळगाव जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांना मी एक विनंती करतो की त्यांनी ज्या पद्धतीने भुसावळ तालुक्यामध्ये अशा टप्प्याटप्प्याने मिटिंगा होत आहे तशाच प्रकारच्या पूर्ण तालुक्यांमध्ये अशा मिटिंगा व्हायला पाहिजे आणि मिटिंगा झाल्यानंतरच आपला पूर्ण जळगाव जिल्हा कोळी समाज एकत्र येईल अशी मला आशा आहे. तालुका आणि यावल तालुक्यातील जवळे सर्व कोळी बांधव आहे त्यांना एकत्रीकरण करायचं आहे त्यासाठी एकत्र यायचा एकता दाखवायची आहे त्यासाठी आम्ही कोळी राष्ट्रसंघ भुसावळ हे समिती स्थापित केलेली आहे. जात प्रमाणपत्र असेल, इतर काही कोळी समाजाने अन्याय असतील या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटना एकत्र झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये, तळागाळामध्ये, शहरामध्ये संघटना एका झेंड्याखाली, एका समाजाखाली, एका छताखाली आणचं काम ठिकाणी संघटना बळकट करण्याचा काम दृष्टिकोनाच्या ठिकाणी आज जी बैठक झालेली आहे मोहनजी सोनोने आहेत, जाणून घेऊयात आजची बैठक समजतो. मला सांगा आज जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमागे आपलं काय काय ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. आज मी भुसावळ तालुका अध्यक्ष रणजित तायडे. आमचं आज असं नियोजन झालेलं आहे की बाबा समाज कसं एकत्रित करता येईल, एकजूट करता येईल या हेतून आज आम्ही आमचा प्रोग्राम चालू केलेला आहे. बरेचसे तरुण मोबाईलमध्ये भरकटलेले आहेत, इतर समाज आपल्या समाजामध्ये सुद्धा आहेत, अशा लोकांना तरुणांना काय सांगायला पाहिजे? मी त्यांना एकच सांगेन की जो तुम्ही मोबाईलचा जो यूज करताय, जो व्हॉट्सअप असेल काही असेल, तर कोळी बांधवांना मी एवढी विनंती करतो की जेवढ्या तुम्हाला जे टाकता येईल कोळी समाजाविषयी, समाजाबद्दल टाकता येईल त्याचा तुम्ही भरपूर उपयोग करा. आकाशजी मला सांगा, साधारण काय सांगा तरुणांना? आता एक तरुण पिढी एक तळतदार आपण आहात, बरेचसे तरुण पाहिले मोबाईलमध्ये भरकटले, रात्री 24 तास मोबाईलमध्ये असतात, समाजाकडे इतर सण सुणाकडे बारकाईने बघत नाही, काय सांगा? मित्रांनो,
मी इतकंच सांगू शकतो माझ्या समाजातील तरुणाईला की प्रत्येकाच्या तोंडी आज एकच शब्द आहे की समाजाची एकी व्हायला हवी. पण मित्र तुम्ही जेव्हा साथ द्याल तेव्हाच हे होऊ शकते, नाही होऊ शकत. जो जेव्हा तुम्ही स्वतःहून कोडी राष्ट्रसंघासोबत जुडाल तेव्हाच आपला एक एक पाऊल पुढे पडत जाईल व आपला समाज हा संघटित व्हायला सुरुवात होईल. व आपण ही आज सुरुवातच केली आहे, आपण असं समजून चालू की आम्ही शून्यापासून सुरुवात केलेली आहे व आमचं जे टार्गेट आहे ते 1 ते 2 वर्षात आमचा भुसावळ तालुका व पुढच्या 2 ते 4 वर्षामध्ये पूर्ण संपूर्ण जळगाव जिल्हा व्यापून संपूर्ण जो कोळी समाज आहे आदिवासी कोळी समाज यांना आम्ही एकत्र आणण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहोत. आपण बघू शकतो एकत्र आदिवासी कोळी समाजाला एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. तरुणांना एक विशेष संदेश आलेला आहे की आपण नाहकच या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करत असताना कुठेतरी आपण इतर काहीतरी शेअर करत असतो, परंतु समाजाला जागृती करण्याचं काम आपण मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. कुठेतरी एका छताखाली आपण या ठिकाणी लढलं पाहिजे आणि तीच प्रक्रिया या कोळी राष्ट्रीय संघातर्फे सुरू केलेली आहे. म्हणून या ठिकाणी एकच आग्रहाची विनंती, फक्त एकच शेअर करा, कोळी हा शब्द शेअर करा. या ठिकाणी या संघटनेचं म्हणणं आणि कुठे छताखाली या आणि ज्या ज्या ठिकाणी संघटना उभ्या राहतील त्या त्या ठिकाणी एकीने लढूया हा एक दृष्टिकोन समोर ठेवून या संघटनेची आज बैठक संपन्न झालेली आहे. कॅमेरामॅन संतोष शेळके, विशाल सुरेश अरुण महाराज.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.